नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. बालेवाडीतील प्रभाग क्रमांक 9 नगरसेवक अमोल बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त आज या गाडीचं म्हणजेच QRT या गाडीचं लोकार्पण करण्यात येत आहे. QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम. बालेवाडी परिसरात असो किंवा ह्यांच्या प्रभागात किंवा पूर्ण पुण्यात ज्या काही समस्या असतील, नागरिकांच्या प्राथमिक समस्या सोडवण्याचं काम ही टीम करणार आहेत. ह्या उपक्रमाबाबत काय सांगाल आणि या उपक्रमाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं तर प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. काही प्रश्न हे लवकर सुटणारे असतात, काही प्रश्न हे दीर्घकालीन असतात आणि काही प्रश्न हे न सुटणारे असतात. पण जे प्रश्न लवकर सुटणारे असतात तेसुद्धा कमीत कमी जर लवकरात लवकर सुटले तर निश्चितपणे नागरिक त्याच्यावरती खुश झाल्याशिवाय राहत नाही. नागरिकांची समस्या सुटल्यावर संपल्यावरती नागरिक समाधान नक्कीच व्यक्त करतात. खऱ्या अर्थाने आजच्या या सर्व जलद युग चालू आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला लवकर पाहिजे असती. आज वेळेला खूप महत्त्व आहे. जर एखाद्या नागरिकाची तक्रार जर आपण अतिशय इथून मागच्या अनुभवामध्ये माझ्या असं जाणवते की जर नागरिकांनी तक्रार केली जर ती काही तासांमध्ये सुटली, एका दिवसामध्ये सुटली, तरी नागरिक ही खूप समाधान होतात. नागरिकांच्या काही खूप मोठ्या अपेक्षा असतात पण कमीत कमी त्याची छोटी तक्रारीची दखल लोकप्रतिनिधी घ्यावी आणि ती लवकरात लवकर ती सुटावी, तो प्रश्न सुटावा ही त्यांची माफक अपेक्षा असते. तर ही संकल्पना मनामध्ये आली आणि क्विक रिस्पॉन्स टीम, कारण याच्यामध्ये महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशनचा थोडा अभाव मला जाणवला आणि तो अभाव पूर्ण करण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमची गरज आहे याची उणीव मला भासली. या संकल्पनेतून ही गाडी आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे. याला एक क्विक रिस्पॉन्स टीम ही संकल्पना आम्ही नाव दिलेलं आहे. त्याच्यावरती आमच्या ऑफिसमधले आमचे कार्यकर्ते असतील, आमच्या ऑफिसमधले माझे सहकारी असतील. जर कुठलीही नागरिकाची काही तक्रार आली, कारण नागरिकांच्या तक्रारीमध्ये कॅटेगरी असते, जी कॅटेगरी मी सांगितली, काही क्षुल्लक कामं असतात, ड्रेनेचं झाकण फुटलं आहे, स्ट्रीट लाईट लागत नाही आहे, कचरा उचला जागत नाही आहे, पाणी येत नाही आहे, किंवा अजून इतर कुठल्या झाडांच्या फांद्या वाढल्यात, तर अशा अनेक छोट्या छोट्या समस्या असतात की ज्या आपण इमिजिएट सोडवू शकतो. त्या ठिकाणी संबंधित कुठं प्रदूषण होतं आहे, कुठं कोणी कचरा जाळला आहे, परवा एक रेडीमिक्सचा प्लँटचा तिथं धुळीचे कण उडून प्रदूषण होत होतं, तर अशा ठिकाणी आमची गाडी जाती, आमची सर्व टीम जाती आणि संबंधित जे त्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून त्या नागरिकांना पहिली गोष्ट भेटतात. आजकाल नागरिकांना भेटलं तरी नागरिकांना वाटतं की आपली तक्रार ची दखल घेतली, तर ती सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळं ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे सगळं? कारण आता ऑनलाईनचा जमाना आहे, त्यात जर तक्रार सर्वच ऑनलाईन झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतोय. सर्व आजकाल ऑनलाईन झाल्यामुळेच खऱ्या अर्थाने हा प्रॉब्लेम आलाय. म्हणून आम्ही क्विक रिस्पॉन्स टीम काढली की जी ऑनलाईन नाही चालणार आहे, जी ॲक्च्युअल जी आपली साधी सिम्पल पद्धत आहे त्याच्यावरती चालणार आहे. फक्त आम्ही त्याचे इमिजिएट त्या ठिकाणी आम्ही ॲक्शनमध्ये सर्वजण उतरणार आहोत. कुठल्याही नागरिकांनी फोन केला तर आमच्या ऑफिसला फोन आला, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी व्हॉट्सअप केलं, कंप्लेंट केली. आमचे 10 ग्रुप आहे, जवळपास 2500-3000 नागरिक त्या ग्रुपवरती आहेत. QRTचा आम्ही प्रशासकीय अधिकारी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा एक वेगळा ग्रुप केलेला आहे. कुठली कंप्लेंट या ग्रुपवरती आली की ती आम्ही त्या ग्रुपवर टाकतो. ते संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात आमचे ऑफिसमधले सहकारी आणि त्या संबंधित अधिकाऱ्याकडनं फॉलोअप करून ती तक्रार लवकरात लवकर निवारण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न प्रायोगिक तत्वावरती आम्ही गेले 15 दिवस आम्ही गाडीचा अनुभव घेतला. तर अतिशय नागरिक अक्षरशः QRT खूप फेमस झाली आमच्या भागामध्ये. प्रत्येक नागरिक QRTची मागणी करतोय, त्यामुळे आम्ही फेमस होती निश्चितपणे त्याच्यावरती अधिकाऱ्यांचं वरती पण लोड वाढलेला आहे. पण मी अधिकाऱ्यांशी बोललो की तुम्हाला महिनाभर त्रास होईल, पण या सगळे तुमचे पेंडिंग इश्यू आहेत ते एकदा क्लिअर झाले की तुम्हाला निश्चितपणे पुढचा वेळ हा निवांतपणे असणार आहे. तर आम्ही महिन्याभराचा सुद्धा एक आलेख तयार केलेला आहे की महिन्याभरामध्ये आपण QRTच्या माध्यमातून किती तक्रारी केल्या, PMC च्या ऑनलाईन पोर्टलवरती किती तक्रारी येत होत्या, त्या किती प्रमाणात कमी झाल्या. मग एक QRTचा कितपत आपल्याला 15 दिवसामध्येच सुद्धा त्यांचा खूप चांगला परिणाम त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेटत आहे. या टीममुळे कुठेतरी महापालिकेचा लोड समस्या सोडवायचा किंवा काही कमी होताना दिसत आहे का? निश्चितपणे एक कोऑर्डिनेशनची गरज होती नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये. ते कोऑर्डिनेशन आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवतो. एखादी खरंच गंभीर समस्या असेल तर आमचे प्रतिनिधी सांगतात की बाबा ही गोष्ट 1 दिवसामध्ये नाही होणार, ही 5 दिवसांमध्ये होईल, ही 10 दिवसामध्ये होईल, तेव्हा नागरिकाला कुठेतरी समाधान वाटतं आणि त्याला वाटतं की निश्चितपणे ही गोष्ट लवकर, पण जी गोष्ट लवकर होणार ती आम्ही
जी एका दिवसात होणार ती एका तासामध्ये सुद्धा आम्ही सोडवलेली आहे. क्यू आर टीच्या माध्यमातून बालेवाडी परिसरातला प्राथमिकला प्राथमिक प्रश्न असू देत किंवा मोठ्यातला मोठा प्रश्न असू देत, महापालिका आणि क्यू आर टीचे हे सगळे टीम मिळून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. बाणेर बालेवाडीचा विकास अलीकडच्या काळामध्ये खूप जलद गतीने झालेला आहे. पहिली बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी ह्या विभागाचा विकास अत्यंत जलद गतीने आमचे लोकप्रिय नगरसेवक अमोलजी बाराडकर असतील, स्वप्नालीदाय असतील, ज्योतिदाय असतील, हे सर्व नगरसेवकांनी एकजुटीने अत्यंत जोमाने काम केलेलं आहे. मग त्यामध्ये काँक्रीटचे रोड झालेत, अत्यंत सुद्धा दवाखाने झालेत, लोकांच्या कुठल्याही अडीअडचणी ताबडतोब या ठिकाणी सॉल्व्ह करतात. असे आमचे अमोलजी बाराडकर यांच्या कार्याचा फार मोठा वाटा आहे. क्विक रिस्पॉन्स टीम क्यू आर टी जी अमोलजींनी इनिशिएटिव्ह चालू केला आहे तो फारच चांगला आहे आणि त्याला प्रतिसादही खूप चांगला आहे लोकांचा आणि नावाप्रमाणेच रिस्पॉन्सही चांगला आहे. पण एक गोष्ट जी आवर्जून नमूद करायची वाटते ती अशी की क्विक रिस्पॉन्स टीम हे ऑफिशियली अमोलजीने आत्ता लॉन्च केलं आहे, बट माझा आणि अमोलजींचा तसा परिचय 5 वर्ष जुना आहे आणि वैयक्तिक किंवा आमच्या सोसायटी रिलेटेड कधीही काही अडचण आली तर त्यांचा रिस्पॉन्स हा क्विक असतो असायचा आणि आहे. आणि आमच्या पुढील त्यांच्या ह्या क्यू आर टी आणि इतर इनिशिएटिव्हसाठी त्यांना नेहमी सपोर्ट राहील आहे.